पैठण तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायतीने शौचालय वाटपात भ्रष्टाचार केला असल्याबाबत ग्रामस्थांनी उपोषण केले। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या शौचालयाचे धनादेश हे बनावट व बोगस व्यक्तींना वाटप केल्याबद्दल पिंपळवाडी ग्रामस्थांनी पंचायत समिती पैठण समोर आमरण उपोषण केले। मुधलवाडी गावातील रहिवासी हा पिंपळवाडी गावातला दाखवून शौचालयाचे बोगस अनुदान वाटप केल्याचा प्रकार घडलाय। तसेच अनेक व्यक्तींना दोन वेळे शौचालय अनुदान वाटप केले असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे। काही ठिकाणी तर एकाच घरात 2 ते 3 लाभार्थी निवडण्यात आले असून संबंधित ग्रामसेवक व ग्रामपंचायतीवर कारवाई करण्याची मागणी श्री कदीर पठाण, अशोक चाबुकस्वार, जावेद शेख, प्रकाश जगताप, छोटू मोरे, जगन घटे इत्यादी उपोषणकर्त्यांनी केली आहे। सदरील उपोषणकर्त्या पिंपळवाडी ग्रामस्थांना पंचायत समितीचे व्हिडिओ डॉक्टर विजय लोंढे यांनी भेट देऊन सदरील बोगस शौचालयाची दिनांक 20 सप्टेंबर पर्यंत चौकशी करून दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। शौचालयाचे बोगस अनुदान लाटणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून घेतलेले अनुदान दंडासह वसूल करण्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे। सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी शिवाजी गाडे, पैठण, औरंगाबाद। कधीर यासीन पठाण राहणारा पिंपळवाडी पिराची ग्रामपंचायत पिंपळवाडी ग्रामपंचायत तर्फे ग्रामसेवक सरपंच यांनी बाहेर गावच्या लोकांना बोगस संरक्षक वाटप केल्याबद्दल मी तक्रार केलेली रामर उपोषण साठी बसलेलो आहे। अशा लोकांना अशा बाहेरच्या लोकांना ग्रामपंचायत तर्फे चौक वाटप झालेले आहे। त्या लोकांवर सरपंच ग्रामसेवक यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी माझे उपोषण मागे घेणार नाही। अशोक केशव चाबुकस्वार राहणार पिराज पिंपळवाडी। आमच्या ज्या ग्राम पिंपळवाडी ग्रामपंचायतीने जे बोगस लाभार्थ्यांना चेक दिले जे की गावातले रहिवासी नाही त्यांना कुठला अडचा उतारा नाही ते गावातले आहेच नाही त्यांना आपले पैशाच्या खातीर त्यांना चेक देण्यात आले। एका एका घरामध्ये एका एका लाभार्थ्यांना डबल डबल चेक दिलेले आहे ते बी बोगस ज्यांचं पुढं काही नाही अशा लोकांवर दिलेला आहे। त्यांच्यावर जोपर्यंत दंडात्मक कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणार्थीला आमचा पाठिंबा आहे।